नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपण विविध विषयांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहत आहोत आज आपण इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास भाग दोन या विषयाचा स्वाध्याय पाहत आहोत तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलकनला प्रेस करा आज आपण पाहणार आहोत संतांची कामगिरी इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन यावरील स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा संत नामदेव डॅडॅशचे चे निश्चिम भक्त होते उत्तर आहे विठ्ठलाचे ज्ञानेश्वरांनी तरुणवयात पुण्याजवळ आळंदी येथे समाधी घेतली संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी थीक हनुमानाची मंदिरे उभारली ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला श्री चक्रधर स्वामींच्या आठवणीचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ होय प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार केला धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार संत नामदेवांनी लोकांच्या मनात केला संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला कोणताही उच्चनिच्छ भेदभाव मानू नका असा उपदेश संत एकनाथांनी लोकांना दिला समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे असा संदेश समर्थ रामदासांनी केला श्री चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला पंथ कोणता श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथ स्थापन केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम संत समर्थ रामदास हे संत होऊन गेलेले आहेत प्रश्न तिसरा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची जोडी घेऊन गावात गेले पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बालमनाला दुःख झाले म्हणून ते झोपडीत दार बंद करून बसले संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला कोणताही उच्च निच्छ भेदभाव मानू नका मुख्या प्राण्यांवर दया करा गरिबांना जवळ करा असा उपदेश संत एकनाथांनी लोकांना केला अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आणि उत्तर पाहण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद